नमस्कार श्रोते हो, कसे आहात? गोष्ट पुढची ऐकायची का? नील आणि ब्लॉसम चालले खेळायला, भाग तिसरा। ब्लॉसमला आता काही राहवलं नाही बर का। तिने शेवटी आपला पंजा आईच्या हातावर ठेवला आणि जसं काय उफ उफ उफ, चला ना आता बाहेर खेळायला जायचंय ना, असं म्हणून ती तिच्या बाहेर जाण्याच्या जागेवर जाऊन बसली, बॅग आणि लीशच्या शेजारी। तिला बाहेर जाताना आई लीश आणि हार्नेस घालते। बाहेर जाताना ब्लॉसमला लीश आणि हार्नेस का बरं घालतो? कारण सगळ्या लोकांना कुत्री आवडतात असं नाही, काही लोक कुत्र्यांना घाबरतात, किंवा रस्त्यावरची कुत्री मागे लागू शकतात, किंवा मॅडम जास्त आनंदात येऊन हात सोडून पळून जाऊ शकते। ब्लॉसमचं हार्नेस फार सुटसुटीत आहे, तिच्या पुढच्या दोन्ही पायांच्या मधनं येतं आणि मागे खांद्यापाशी क्लिप होतं। जिथे क्लिप होतं तिथे दोन रिंग आहेत ज्याच्यातून ब्लॉसमचा लांब पट्टा बांधता येतो। ह्या हार्नेसचा फायदा असा की ब्लॉसम कितीही पळाली, कितीही उड्या मारल्या किंवा शांतपणे जरी चालली तरी तिला उगाच धाप लागत नाही। द हार्नेस इज रेड इन कलर अँड इज शॉर्ट। द लीश इज अटॅच्ड टू द हार्नेस अँड इज लॉन्ग। पुढे आपण पाहूया हार्नेस घालून सुद्धा ब्लॉसम कशी धमाल करतीये। ब्लॉसम, गुड गर्ल। आता नील ब्लॉसमला पट्टा बांधतो आणि चालले खेळायला। नील ब्लॉसम सोबत मोकळ्या जागेत बॉल खेळतो, कॅच कॅच खेळतो बॉल बरोबर। तो जोरात लांब बॉल टाकतो आणि ब्लॉसमला म्हणतो फेच, आणि ब्लॉसम जाऊन बॉल घेऊन येते नीलकडे। आणि तिचं स्क्विकी टॉय स्क्विक स्क्विक करतो, हे बघा स्क्विक स्क्विक केल्यावरती कसं ब्लॉसमचं लगेच लक्ष गेलंय। मनसोक्त खेळून झाल्यावरती ब्लॉसम त्या बागेतल्या झाडाखाली जाऊन बसते आणि नील कसा खेळतोय हे बघत असते। नील हॅज लॉट ऑफ फन प्लेइंग ऑन द स्विंग्स, देन ही गोज ऑन द स्लाइड्स, देन ही फाइंड्स अ फ्रेंड अँड बोथ ऑफ देम प्ले ऑन द सीसॉ। आपण पाहूया बर का ब्लॉसमची धमाल। नील जिथे पळेल तिकडे इकडून तिकडे, इकडून तिकडे, मान कायम हलतेच आहे ब्लॉसमची। नील आणि ब्लॉसम खेळून खूप खूप मजा करतात, पण आता मात्र घरी जायची वेळ झाली आहे। घरी जाऊन बूट काढायचे, हातपाय धुवायचे, पाणी प्यायचं आणि तिन्ही सांजचे श्लोक म्हणायचे। श्रोते हो, ह्या चित्रातले शब्द तुम्ही ब्लॉसमला वाचून दाखवाल का? रिमूव शूज, टेक अ वॉश, ड्रिंक वॉटर, से माय प्रेयर्स। मस्त, वुफ वुफ, ते बघा ब्लॉसमला पण मजा आली। एवढी सगळी धमाल करून ब्लॉसम आता दमली आहे। ती आता छोटीशी डुलकी घेणार आहे। तुम्हाला गोष्ट आवडली का? नील आणि ब्लॉसम चालले खेळायला, कशी धमाल केली दोघांनी, तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्समध्ये जरूर कळवा। पुढच्या आठवड्यात नवीन गोष्ट ऐकूया। जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा।